नमस्कार कथाप्रेमीनो दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासनं स्वागत मित्रांनो आजपासून तुम्ही ऐकणार आहात जयवंत दळवींच्या सिद्धहस्त लेखणीतनं साकारलेली कादंबरी कौसल्या आज ऐकूयात कौसल्या ह्या कादंबरीचा भाग पहिला टेलिफोन वाजला एकदा वाजला त्याने लक्ष नाही दिलं त्याला भूक लागली होती चांगलं दोन अंड्यांचं ऑमलेट पॅनवर पसरलेलं होतं फोन पुन्हा वाजला म्हणून काही ऐकून न आल्यासारखं पॅनवरचं ऑमलेट परतलं आणि पाव घेतला तो बसणार होता तोच पुन्हा फोन पुन वाजला पुन्हा थांबला पुन्हा ताबडतोब वाजला ही एक एकाशी चौथी वेळ चार वेळा फोन वाजला कोणाचा तरी तातडीचा निरोप असावा असा त्याला संशय आला त्यांनी फोन उचलला हॅलो हॅलो पलीकडनं यज्ञेश्वरचा आवाज आला काय रे यज्ञेश्वर म्हणून सहज म्हणून विचारलं पण यज्ञेश्वरचा आवाज चिंताग्रस्त होता यज्ञेश्वर म्हणाला साहेबांनी तुम्हाला ताबडतोब बोलवलंय असाल तसे निघून या म्हणून सांगितलंय अरे पण कशासाठी ताबडतोब निघून या असाल तसे निघून या यज्ञेश्वर तेच तेच परत परत सांगत होता मनु दीक्षितनं फोन खाली ठेवला आणि शांत चित्तानं तो ऑमलेट खायला बसला ऑमलेट म्हणजे गरमागरमच खायला पाहिजे त्याने पॅनच पुढ्यात घेतलं निरोप तातडीचा होता हे क्षणभर तो विसरला ऑमलेटच्या स्वादात तन मनानं रममाण झाला खाताना पुन्हा दोनदा फोन वाजला यज्ञेश्वरचाच असणार मनू निघालाय का नाही ते पाहायचं असणार त्यांनी फोन उचललाच नाही तो निघाला घरून असा यज्ञेश्वरचा समज झालेला असणार एवढी घाई गडबड होती तर मोटार रवाना करायची ना ठीक आहे म्हणू शांतपणे स्वतःशीच म्हणाला जाऊ सावकाश या सिनेमावाल्यांची पैशाच्या जोरावर नेहमीच काही म्हणून आमलेट खाल्लं कब्बर दूध प्याला आणि तो बाहेर पडला आता कितीही उशीर झाला तरी त्याला चिंता नव्हती पोटाची व्यवस्था झाली होती मीरा माहेरी गेली होती खूप वर्षांनी लग्न झाल्यानंतर सहा सात वर्षांनी बाळंतपणाचा योग आलेला होता सध्या घराला ब्रह्मचर्याश्रमाची अवकाळ आली होती स्वतः काहीतरी करून खाण्याची पाळी आलेली होती मनू बाहेर आला सवयीनं बससाठी उभा राहिला त्याला अजून झटक्यासरशी जाऊन टॅक्सीत बसायचं धाडस होत नसे नाटकाच्या आणि चित्रपटाच्या लेखनावर त्याचा हल्ली बरं चाललं होतं पण टॅक्सीवर पैसे उधळण्याचं धाडस होत नसे नाक्यावर पिंपळाखाली टॅक्सी उभी होती बसचा पत्ता नव्हता पण बससाठी रांगही नव्हती त्याला लहर आली तो टॅक्सीत बसला हिलसाइट आरामात टेकून बसला म्हणू जाऊ दे चाळीस पन्नास रुपये उडतील ठीक आहे मंजुनाथकडे एवढं तातडीचं काम काय या असेल याचं त्याला कुतूहल होतं मंजुनाथनं घाई केल्याशिवाय यज्ञेश्वरनं काही घाई केलेली नाही यज्ञेश्वर केले हा मंजुनाथचा सेक्रेटरी दोन चित्रपट चालले की सिनेनाटाला सेक्रेटरी लागतो यज्ञेश्वर नट होण्याच्या ईर्ष्येनं या जगात आला होता नट होण्याइतका देखणाय काही काही बाबती तर मंजुनाथपेक्षाही सरस ठरेल वायानं तर खूपच लहान अठरा वीस वर्षांचा असेल पण अजून क्रम लागत नव्हता मंजुनाथच त्याला कधीतरी नट म्हणून लहान मोठ्या कामासाठी घुसवी अशी त्याला आशा होती मंजुनाथचा सेक्रेटरी म्हणून तो उत्तम काम करतो स्मार्ट आहे त्यापेक्षा अधिक स्मार्ट दिसतो प्रत्येक क्षणाला आपण कॅमेऱ्यासमोर वावरतोय अशा पद्धतीनं वागतो बुद्धी नाही चलाक आहे खरं तर खूप शिकला असता पण नट होण्याचं वेळ डोक्यात भरलं समुद्र मार्गावर टॅक्सी आली तेव्हा छान वारा आला टॅक्सीवाल्यानंही समोरच्या आरशाला मोगऱ्याच्या माळा टांगल्या होत्या त्यांचा मादक सुवास आला त्या सुवासात जुन्या आठवणी जाग्या झाल्या मंजुनाथ त्याच्या जीवनात कधी आला आता बरीच वर्ष लोटली मनू त्यावेळी लेखक म्हणून नावारूपाला आलेला नव्हता ना आणि मंजुनाथलाही रंगभूमीवरचा नट म्हणून कोणी विचारत नव्हतं पण दोन गोष्टी स्पष्ट दिसत होत्या एक म्हणजे मंजुनाथचं देखणेपण नुसता देखणं नाही तेवढ्याच मॅनली बायकांनी नजर खिळवून बघत राहावं असा प्रकृती नाही दणकट आणि अभिनयाच्या बाबतीत बोलायची सोयच नव्हती अतिशय स्वाभाविक अभिनय लहान मोठ्या कसल्याही भूमिका द्या मंजुनाथन त्याचं सोनं केलंच या दोन गोष्टींमुळे मंजुनाथ नजरेत भरायचा आणि लक्षात राहायचा त्याचे डोळे विलक्षण धारदार होते एखाद्या शस्त्राला पाणी चढवल्यासारखे दिसायचे मंजुनाथचे डोळे मनूनं पहिल्यांदा बघितले तेव्हाच त्याला वाटलं होतं की ह्याला कोणीतरी चित्रपटात घ्यायला पाहिजे कॅमेऱ्याच्या क्लोजअपमध्ये तो डोळ्यांची जादू करून जाईल आत्ता मनूला बरोबर आठवत नाही पण कुठल्या तरी नाटकाचा प्रयोग पाहिल्यानंतर तो मंजुनाथचं अभिनंदन करायला रंगमंचावर गेला होता कुठलं नाटक होतं कोण जाणे हातात हात घेऊन त्याचं अभिनंदन केलं आणि म्हणाला चित्रपटात तुमचं चीज होईल तुमचं खरं स्थान कॅमेऱ्यासमोर आहे तुमचे डोळे प्रोफाईल सारं काही कॅमेऱ्यासाठी आहे आजवर असं कुणी मंजुनाथला म्हटलेलं नसावं मंजुनाथ खुश झाला तो एकदम वाकला आणि मनु दीक्षितच्या पायांना त्यांनी दोन बोटांनी स्पर्श केला मनूलाही एकदम आश्चर्य वाटलं मनू आजच्यासारखा नाटककार म्हणून पुढे आलेला नव्हता ना वाकून नाटककाराच्या पायांना स्पर्श करण्याची प्रथा आहे मंजुनाथ मनूच्या पुढ्यात एकदम वाकला तिथपासून मंजुनाथच्या प्रत्येक नाटकाला चित्रपटाला मनू आवर्जून हजर राहिला होता मुख्य करून आशीर्वादासाठी मंजुनाथ त्याला आवर्जून बोलवायचा त्याची तशी श्रद्धा होती हिलसाईटच्या बंगल्यावर आज यज्ञेश्वरनं दरवाजा उघडला तो वाट बघतच उभा होता पण त्याच्याकडे पाहिल्यानंतर वातावरण गंभीर आहे असं काही वाटलं नाही यज्ञेश्वर नेहमीप्रमाणे नटलेल्या पोशाखात होता हे यज्ञेश्वरचं वैशिष्ट्यच होतं तो सदैव उत्कृष्ट नटाच्या शैलीत नटलेला असायचा कधी कधी जास्तच मुळात त्याचं व्यक्तिमत्वच आकर्षक लालबुंद गोरेपण सरळ धारदार नाक स्वप्नालू डोळे सदैव झोपेतून उठल्यासारखे पांढरा शुभ्र टेरिलीनचा सूट घातला होता त्याने गळाबंद कोट ताठ उभं राहणं मनगटाकडे शर्टच्या कफशी चाळा करणं हे सगळं नेहमीप्रमाणे चालू होतं आणि नेहमीच हसणं सुद्धा मनु आत येता दरवाजा बंद करून तो मोटार घेऊन गे बाहेर गेला ही मंजुनाथनं आगाऊ व्यवस्था केलेली असावी वैयक्तिक गोष्टी बोलताना यज्ञेश्वर जवळ असू नये म्हणून ओव्हर स्मार्ट असल्यामुळे यज्ञेश्वरला सगळ्या गोष्टीत रस असतो सगळ्या गोष्टी लक्ष देऊन ऐकत असतो तो मनु दिवाणखान्यात आला आणि श्वास घेण्यासाठी बसला तेवढ्यात मंजुनाथ आलाच था। पायजमा आणि शर्ट घातला होता चेहऱ्यात फरक दिसला नाही मनू उठून उभा राहिला आणि मंजुनाथचा हात हातात घेण्यासाठी पुढे आला तेवढ्यात मंजुनाथनं त्याच्या गळ्यात दोन्ही हात टाकले आणि तो हमसा हमशी रडायला लागला त्याला आवडता आवडता मनूच्या नाकीनं वाले त्याला एवढा असा रडताना त्याने कधी पाहिलंच नव्हतं मनू एकदम आतनं घाबरला क्षणभर काय करावं हे त्याला सुचे ना? काही वेळ तो त्याच्या पाठीवर थोपटत राहिलाय काय झालंय हे एक क्षणभर कळे ना आई वडील का उर्मला मनु एकदम विचार करायचाच थांबला मंजुना थोड्या वेळानं जरा शांत झाला आरामात बसला मंजुना शांतपणे म्हणाला उर्मिला बेपत्ता आहे बेपत्ता अरे बापरे हे कसं शक्य आहे उर्मिला वहिनी आहे काय म्हणतोयस काय मंजुनाथ काही बोलला नाही त्याने नुसती मान हलवली म्हणजे प्रत्यक्षात उर्मिला वहिनी कधी बेपत्ता झाल्या म्हणूनही मंजुनाथला विचारलं नाही काही निश्चित कल्पना नाही रे म्हणजे अरे गेले आठदा दिवस तर मी इथे नव्हतोच ना जाण्यापूर्वी मी त्याला फोन करायचा विसरलो आल्यावर यज्ञेश्वरनं फोन केला तर फोन आपला वाचतोय वाचतोय कोणी उचलत नाही म्हणून यज्ञेश्वरला इथे पाठवलं तर घराला कोलू छे रे कुठेतरी अचानक गेली असणार ती कुणा मैत्रिणीकडे किंवा तुला काही म्हणाली होती का ती नाही रे अलीकडे मनू उर्मिलेला भेटलाही नव्हता भेटून तीन चार महिने झाले असतील तो भेटला त्यावेळी ती फारशी मोकळेपणानं बोलली सुद्धा नव्हती बराचसा वेळ एकमेकांकडे बघण्यात गेला होता उर्मिला वहिनी दिसायला देखणी होती पण खूप नाजूक बाहुलीसारखी आवाज अतिशय गोड ज्या काळी मंजुनाथ नाटकात कामं करायचा तेव्हा तीही नायिकेची कामं करायची तिथेच त्यांचं लग्न जोडलं तिच्या डोळ्यात काहीतरी विलक्षण जादू होती तुमच्या डोळ्यात आरपार बघती आहे असंच वाटत राहायचं त्रिकोणी तारेचं एक वाद्य असत त्या त्रिकोणावर ठोका मारला की बराच वेळ एक गोड सूर निनादत राहतो उर्मिला वहिनी बोलायला लागली ना की तसा स्वर तिच्या तोंडाच्या पोकळीत निनादत राहायचा लग्नानंतर दोन तीन वर्ष आनंदात गेली त्या लग्नाला मनू हजर होता लग्नाच्या दिवशी मनूनं तिला वेगळ्या आयटीत बघितली नाकात नथ गळ्यात मोत्यांचे दागिने कपाळावर बिंदी अंगावर जरीचा शेला त्यावेळी मनूचं मन तिच्याविषयी पहिल्यांदा विचलित झालेलं होतं मनू त्यावेळी लग्नाचा होता मला ही मिळाली असती तर मी सुखी झालो असतो असं त्याला वाटलं होतं त्यानंतर मनू वारंवार मंजुनाथच्या घरी जायचा तिच्याशी बोलायचा तिच्याशी बोलण्या तिला एकटक बघण्या त्याला परमावधीचं सुख मिळायचं आणि तिलाही याची जाणीव झालेली होती आपण मनूला आवडतो आपल्याला बघण्यासाठी मनू येतो हे ती जाणून होती आणि ह्या गोष्टीला तिचा विरोध नव्हता उलट ती गोष्ट ती एन्जॉय करायची असं त्याला वाटायचं दोघं समोरासमोर बसली बाजूला मंजुनाथही असला तरी ती मनातल्या मनात, मनात हस्तीये असाच भास होत राही पण ह्या गोष्टीचा मंजुनाथला मात्र कधी संशय नाही आला मनू आणि उर्मिला यांचा मनातल्या मनात, मनात फुलणारा हा गोड नातेसंबंध सतत दोन तीन वर्ष टिकला आणि मग अकस्मात काहीतरी बिघाड झाला मंजुनाथचा थोरला भाऊ शिवानंद इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर होता रंगभूमीवर नट म्हणून चमकण्याच्या आधी मंजुनाथ शिवानंदकडे इलेक्ट्रिशियन म्हणून काम करायचा त्याच्याच घरी राहायचा लग्न झाल्यावर वेगळा झाला पण तो शिवानंदच्या बायकोमध्ये कधी अडकला ते कळलंच नाही लग्नाआधी अडकला होता का लग्नानंतर अडकला तेही कधी कळलं नाही पण शिवानंदच्या लग्नानंतर दोन तीन वर्षांनी ती गोष्ट उर्मिलेला काळाली आणि ती आतल्या आत उदास झाली कारण ह्या गोष्टी भांडून झगडून सरळ करता येत नाहीत घटस्फोट घेऊन सुद्धा मार्ग निघत नाही पण ते मनूच्या कानावर आलं एक दोनदा तर मंजुनाथ आणि रेखा रेखा म्हणजे शिवानंदची बायको कुठे कुठे एकांतात दिसली काही वेळा इंग्लिश सिनेमाला सुद्धा मनुनी आडून आडून चौकशी केली मंजुनाथची थोडी कान उघाडणी केली पण मंजुनाथनं दाद नाही लागू दिली मंजुनाथ म्हणाला अरे हल्ली शिवानंद फार पितो रे म्हणजे दिवसभर प्यालेलाच असतो तो त्यामुळे मग होतं काय रेखा वहिनी एकटी पडते लोनली होते ती म्हणून मग अजून तिला कंपनी द्यावी लागते मला पुढे मनूच्या कानावर आलं ते वेगळंच मंजुनाथनं रेखाला आपल्या कह्यात घेतल्यानंतर शिवानंद दारूच्या आहारी गेला शिवानंद स्वभावानं गरीब काहीसा आबोल प्रकृतीनं थोडा असा तसा आपली बायको मंजुनाथच्या नादी लागली आहे हे कळताच तो भांडायला उठला नाही तो शिंपल्यात निघून गेला त्यानं सर्वांशी बोलणंच टाकलं धंद्यातले पैसे तो उचलत असे एक बाटली पिशवीत टाकून कुठंतरी निघून जाईल त्याच्या कंपनीला नाव मिळालं होतं त्या नावावर कॉन्ट्रॅक्ट यायची पूर्वीचे नोकर काम करायचे पैसे घेण्यापुरती रेखा देखरेख ठेवायची आणि त्यामुळे धंदा कसाबासा चालू राहायचा पण यामध्ये शिवानंद जसा उद्ध्वस्त झाला तशीच उर्मिला सुद्धा उद्ध्वस्त झाली त्याच सुमाराला मंजुनाथला चित्रपटात शिरकाव मिळाला पहिला चित्रपट हिट गेला तो चित्रपट आज स्थिरस्थावर व्हायला लागला त्यामुळे त्याला धुंदी चढली नाव मिळायला लागलं पैसाही मिळायला लागला, पैसा लागला। वृत्तपत्रातून गॉसिपिंग सुरू झालं गॉसिपिंगला यांनीच हातभार लावला उत्तेजन दिलं गॉसिपिंगला मनुला तर संशय यायचा या। की मंजुनाथ वृत्तपत्रातलं गॉसिपिंग एन्जॉय करायचा मनुची यांच्यापैकी कोणाची मैत्री अशी नव्हती मैत्री फक्त मंजुनाथची पण शिवानंद रेखा यांच्याशी जुजबी परिचय होता कधी भेट झाली तर हसण्यापुरता किंवा हात वर करण्यापुरता तरीही तेवढ्या ओळखीनं मनू रेखाला भेटला होता पण रेखानं डाळ शिजू दिली नव्हती रेखा म्हणाली अहो यांचं नाही धंद्यात लक्ष नुसतं पिणं पिणं आणि पिणं धंद्यात मदत म्हणून मी मंजुनाथला बरोबर घेते मंजूनाथमुळे कुठनं कुठनं पैशाची वसुली होते मनूला माहिती होतं की हे सगळं खोट होतं पण रेखा म्हणायची तुम्ही यांना पिणं कमी करायला सांगा अहो पिऊन कुठे कुठे पडतात डोकं फुटतं जखमा होतात हल्ली हल्ली तर दोन दोन तीन तीन दिवस घरी सुद्धा येत नाहीत म्हणून शिवानंदची भेट घेण्याचा चार पाच वेळा प्रयत्न केला होता पण त्याला शुद्धीवर असताना गाठणं कठीण झालं होतं तो सदैव प्यालेलाच असायचा तो एकदा प्याला म्हणजे त्याचे डोळे मिटलेले असत आणि कधी मिटलेले नसले तरी उघड्या डोळ्यांना काही दिसतंय असं वाटतच नसे एकदा तर तोंड जबरदस्त सुजलं होतं डोकं आपटल्यामुळे डोळ्यांच्या वरच्या बाजूला जखम झाली होती हळद लावल्यामुळे सबंध तोंड पिवळं पिवळं झालं होत मनू फक्त काहीतरी बोलायचं म्हणून त्याला म्हंटला हे बघ शिवानंद अरे हे बरं नाही अशानं धंद्याची संसाराची धुळधाण होणार कसंही कर पण हे थांबवायला पाहिजे तुम्ही शिकली सवरलेली माणसं अरे तुम्ही विचारानं वागलं पाहिजे कशाचाही शिवानंदावर परिणाम झाला नव्हता त्यानं यातलं काही ऐकलंच नव्हतं म्हणजे त्याला काही ऐकू गेलंच नव्हतं रमाबाई तिथे होती रमाबाई शिवानंदाची आई भिंतीला टेकून बसली होती पांढरी शुभ्र साडी हातावर आणि कपाळावर विभूतीचे पट्टे जपमाळ ओढ जप करत बसली होती मनूचं बोलणं ऐकून ती रडली तोंडावर पदर धरून तिने उष्ण श्वास टाकले बराच वेळ रडत राहिली आणि म्हणाली तू तरी मनू काहीतरी सांग की रे पोराला प्रकृतीची कशी धुळधाण करतोय बघ अहो सबंध दिवस दारू झोकून प्रकृती धड राहील कशी म्हणूनही त्यांना विचारलं अरे हा एकच पोर तेवढा धड होता कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही म्हण त्याची ही अशी दशा केली त्या पोरानं मोठं द्वाड पोर असं बोलताच रेखानं दोघांकडे टावकारून बघितलं विष कालवलं रे त्याने यांच्या संसारात तळपट तळपट होईल बघ त्याचं रमाबाई तळतळून म्हणाल्या हे ऐकून रेखा उठून आत निघून गेली माझ्या या पोहरासारखा सज्जन माणूस कुठेही सापडणार नाही हा माझ्यासारखा आणि तो तो गेला बापाच्या वळणावर आणि त्याचं भलं होतय काय देवा घरचा तरी असं म्हणून रमाबाई थकल्यासारख्या बसल्या हल्ली बापूराव कुठे असतात म्हणून रमाबाईंना विचारलं कोण म्हणाला अहो बापूराव बापूराव शिवानंदाचे वडील ते वय हो मसणात असतील कुठे कुठे शेण खात ती थुंकल्यासारखं म्हणाली आणि तोंड फिरवून गप्प बसली मनुचं कुतूहल अपूर्णच राहिलं बापूरावांचा थांग पत्ता लागला नाही बापूरावांसंबंधी विचारलेलं रमाबाईंना आवडत नाही हे त्याच्या लक्षात आलं रेखाला विचारलं तर कोण जाणे एवढंच उत्तर ऐकू ये म्हणून बापूरावांची चौकशी करायची तो कटाक्षानं टाळत असे रमाबाई तर कपाळावर कुंकू सुद्धा लावत नसे विभूतीचा पांढरा टेळा लावते गळ्यात मण्यांच्या माळा होत्या पण त्यात मंगळसूत्र कधी दिसलं नाही ती हयातच नसल्यासारखी राहायची वेळ भात आणि दही एवढंच खायची हळूहळू तिने आपल्या गरजा कमी केल्या होत्या कोपऱ्यात भिंतीला टेकून बसायची वापरून वापरून गुळगुळीत झालेली एक एक तारी कोपऱ्यात उभी केली होती ती छेडून पहाटे भजन करायची इतर वेळी जपमाळ घेऊन लाखो लाखोंचा जप करायची गुरुचरित्राचं पठण करायची आपण या जगातलीच नाही असा तिने समज करून घेतला होता रेखाशी सुद्धा ती फारशी बोलत नसे शिवानंदाशी तिचं हितगुज चाले पण ते त्या दोघांशिवाय कधी तिसऱ्याला ऐकू येत नसे मंजुनाथाचं प्रकरण तिच्या लक्षात आलं तेव्हा ती एकदाच रेखाला म्हणाली त्याच्या नादाला तू लागू नको त्याच्या बापाने किती जणांना नादीला लावलं आणि त्यांना फेकून दिलाय नंतर पण परिणाम झाला नाही त्या काळात मनू काही वेळा रेखाकडे जायचा त्यावेळी तिच्या जवळ बसून तिच्याशी बोलण्याचा तिला अगदी जवळून पाहण्याचा योग आला होता रेखामध्ये एक पुरुषी सौंदर्य होत बरेच मोठे टप्पोरे डोळे मुळातच काजळ भरल्यासारखे काळे शरीर थोडस उफाड्याच तिची चालण्याची बसण्याची ढबई वेगळी होती सारं काही ती मुद्दाम दाखवतीये असं वाटायचं तिच्या तुलनेत शिवानंद खूप नेमस्त वाटायचा मनु त्यांना पुन्हा पुन्हा भेटला पण या भेटी गाठींचा कुणावरही फारसा परिणाम होत नाही असं म्हणताच त्यांनी तिथे जाणंच बंद करून टाकलं एक दिवस असा येईल की मंजुनाथ तिच्याकडे पाठ फिरवेल आणि रेखाचं हे प्रकरण शेवटी संपुष्टात येईल असा मनूचा कायास होता कालांतराने तो खरा ठरला खूप वर्षांनी रेखाला प्रथमच दिवस गेले मुलगी झाली शारदा अंगा खांद्यावर खेळू लागली आणि मंजुनाथाचं येणं जाणं विरळ झालं मंजुनाथाला एके ठिकाणी अधिक वेळ काढणं जमतच नाही रेखाकडे जाणं येणं कमी होताच मनुला आनंद झाला वाटलं तो पुन्हा उर्मिलेमध्ये रममाण होईल पण तसं झालं मात्र नाही त्या काळात मनू वारंवार उर्मिलेच्या घरी जायचा मंजुनाथनं हिलसाईटला बंगला घेतला होता आणि तो एकटाच बंगल्यात राहायला लागला होता अधनमधनं उर्मिलेकडे यायचा पण त्याचं उर्मिलेविषयीचं आकर्षण कमी झालं होतं त्यामुळे आधारासाठी मनुलाच अधनमधनं तिच्याकडे जावं लागेल पुढं पुढं तर मंजुनाथचं तिथं जाणं एकदम कमी झालं मनूमार्फत तो तिला निरोप पाठवी अनेकदा पैसे सुद्धा मनूच पोचवत असे उर्मिला पूर्वी धबधबा सुरू व्हावा तशी घळघळीतपणे गल बोलत बसे खूप हसत असे हावभाव अभिनय करत बोलायची तिला सवय होती तिचं हसणं तर विलक्षण होतं म्हणजे प्रमाणाच्या बाहेर आहे असं वाटायचं अलीकडे ते सगळं ओसरायला लागलं होतं आणि विशेष म्हणजे तिचं मूळचं देखणं रूप खराब व्हायला लागलं होतं आता तर ती बरीचशी कुरुपतेकडे झुकली होती मुख्य म्हणजे विलक्षण काळवंडली होती गालाची हाडं वर आली होती डोळे आटलेल्या विहिरीसारखे खोल गेले होते मनु तिला भेटायला गेला की ती येऊन समोर बसत असे पण पूर्वीसारखी बोलत नसे किंवा हसतही नसे मांडीवर हाताची घडी घेऊन स्वस्थ बसून राही तिला तिच्याकडे बराच वेळ पाहिलेलंही आवडत नसे त्याची जाणीव व्हायची नजर टाळण्याकडे तिची धडपड असायची मनुला वाटत होतं उर्मिलेनं आपल्या कामात मग्न असावं पण तिला काही कामच नव्हतं ती एकटीचं जेवण करायची अनेकदा काही करत सुद्धा नसे पावाचा लोफ आणलेला असे तो संपेपर्यंत दोन दोन स्लाईस कॉफीत किंवा दुधात बुडवून खायची क्वचित कधीतरी भात करायची भात आणि दही उर्मिलेनं पुन्हा स्वतंत्रपणे रंगभूमीवर उभं राहावं म्हणून मनूनं खूप प्रयत्न केले पण काही जमलं नाही एकतर उर्मिलेचे दीर्घकाळ रंगभूमीशी संबंध तुटलेले होते नवीन नवीन कलावंत पुढे येत होते जुने जुने मागे मागे पडत होते उर्मिलेचं नाव तर संपूर्णपणे विस्मृतीतच गेलं होतं मंजुनाची लग्न झाल्यानंतर त्याने तिला नाटकात कामं करायला बंदी केली होती तिनेही राजी खुशीनं रंगभूमीला रामराम ठोकला होता पाच सहा वर्ष अशीच गेली आणि हळूहळू सगळे रंग उडत गेले रंग उडतायत हे कळलं सुद्धा नाही शेवटी शेवटी तर तिचा आत्मविश्वास ढळत गेला स्वस्थ बसण्यापलीकडे आपल्या हातून काही होणार नाही असं तिला वाटायला लागलं आणि अलीकडे तिला पोटाचे विकार सुरू झाले विचारा विचारानं तिची पचनशक्ती बिघडली होती थोड्या थोड्या वेळानं पोट दाबत बसायची मध्यंतरी एकदा मनूचंच एक नाटक रंगभूमीवर येणार होतं त्यात एका निवृत्त नटीचं काम होतं त्या निमित्तानं उर्मिलेनं पुढे यावं तिला उभारी मिळावी असं मनूला वाटत होतं ते काम उर्मिलेनं करावं म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले पण त्याला यश नाही मिळालं सुक्या लाकडाला पालवी कुठून फुटणार असं मन ती म्हणाली पण तिची आणि मंजुनाथची महिनोन महिने गाठभेट होत नव्हती सर्व दृष्टीने विचार केला तर त्यांनी तिला टाकली होती असा त्याचा अर्थ होता टाकलेपणाचं दुःख विलक्षण असतं ती जखम दिसत नाही पण खोलवर गेलेली असते त्यावेळी एक गोष्ट मनूच्या लक्षात आली ती सर्वार्थानं टाकलेली असली तरी शेवटी मंजुनाथच्या नियंत्रणाखालीच होती मनूनं खूप आग्रह केला तेव्हा एक दोनदा तिचा निश्चय ढाळला नाटकात काम करावं असं तिला वाटलं पण काम केलेलं मंजुनाथला आवडणार नाही अशा विचारानं ती मागं मागं सरायची बरोबरीचा कोणीतरी नट आपल्याला जाळ्यात ओढील आणि ते मंजुनाथला आवडायचं नाही असं तिला मनातनं वाटायचं मग तिनं निग्रहच केला नको नकोचा ध्यासच घेतला तिला काहीच नको होतं मनूच्या नाटकातला रोल चांगला होता पुढं तो रोल गाजला सुद्धा तो रोल करणाऱ्या नटीला खूप पारितोषिक मिळालं उर्मिलेनं खरोखर त्या रोलचं सोनं केलं असतं पारितोषिक मिळवली असती पुन्हा एकदा ती खूप वर्षांनी प्रसिद्धीच्या झोतात आली असती पण तिला काहीच नको होतं मग शेवटी वहिनी तुम्ही करणार तरी काय असं म्हणून निर्वाणीचं तिला विचारलं ती विचार करत बसून राहिली मध्ये एक दोनदा डोळे उचलून तिने मनूकडे बघितलं शांतपणे बसून राहिली हे बघा मंजुनाथशी मी बोलतो वहिनी त्याची परवानगी मी काढतो मनू म्हणाला ती म्हणाली नको का नको का वहिने त्यांनी हो म्हटलं ना तरी त्यांना ते आवडायचं नाही पुरुषी संशय जागा होईल त्यांचा मग तुमचं काय करायचा विचार आहे वहिने मी कधीतरी काशीला जाईन पांढरं सुडकं नेसून मुंडण करीन आणि तिथे विधवांच्या मेळाव्यात राहीन मनूच्या काळजावरच निखारा पाडला तो गहीवरला अहो तिथे दोन वेळा जेवायला मिळतं उरलेला वेळ देवकृत्यात घालवायचा विशेष म्हणजे इथलं सगळं विसरायचं हो पण वहिनी हा पलायनवाद आहे असे ना का असला तर तिला कसल्याही वादात रस नव्हता पण तिचं बोलणं तिथे थांबलं त्यानंतर वर्ष तरी लोटलं असावं मनुलाई तिथे फेऱ्या मारायला फारसा वेळ मिळाला नाही मनू वर्षभरात दोन चार वेळा गेला होता पण पुन्हा काशी यात्रेची आठवण काही निघाली नाही तिने ही काढली नाही म्हणूनही तो विषय काढला नाही आणि आज मंजुनाथकडून ती अचानक बेपत्ता झाल्याचं कळलं कळलं मात्र आणि कसा कोण जाणे मनूच्या मनात संशय आला की हिला कुणी ठार मारून नाहीशी केली असेल का यात मंजुनाथचा हात असेल का पण या संशयाला त्याने जरासुद्धा थारा नाही दिला अगदी झटकून टाकला गेले आठ दहा दिवस मंजुनाथ इथे नव्हता आपला संशय येऊ नये म्हणून तो इथे राहिला नसेल का त्या आठ दिवसात उर्मिलेला कोणी उचलून नेली असेल जबरदस्तीनं आणि मुंडकं तोडून कुठेतरी जंगलात फेकून दिली असेल मनूच्या काण्यातनं विलक्षण भीती सळसळून गेली मंजुनाथ चमत्कारिक नजरेनं त्याच्याकडे बघत होता मनूला कळत नव्हतं मंजुनाथ कोणत्या नजरेनं आपल्याकडं पाहतोय आपल्याला संशय आलाय याचा या मंजुनाथला संशय या आलाय का मग असा संशयखोर नजरेनं तो का पाहतोय का आपल्याला तसा संशय येतोय वर्ष दीड वर्षांपूर्वी मला एकदा म्हणाल्या होत्या वहिनी काय काशीला जावं असं वाटतंय अरे मग काशी यात्रेला मी परवानगी दिली नसते का मी पैसे दिले नसते का नाही तिला यात्रेला नव्हतं जायचं तिथे मठात विधवा बायका राहतात मुंडण केलेल्या तिला तिथे विधवा म्हणून राहायचं होतं का काय कारण काय कार? वैतागली होती ती आयुष्याला कारण काय अरे तिच्या आयुष्यात होतं काय ती कुणाची बायको नव्हती कुणाची आई नव्हती हे वाक्य आयुष्यात प्रथमच ऐकल्यासारखं मंजूना आता मनूकडे बघत राहिला त्यांनी मान झिडकारली आपलंच काहीतरी चुकलं असं भासवलं माझंही चुकतं मनू त्या त्या क्षणी मी काय करतो ना हेच मला कळत नाही रेखा बहिणींची तुझं ते जाऊ दे रे त्यातनं मी कधीच मोकळा झालो आता ते मनूच्याही कानावर आलं होतं त्यातून शेवटी शिवानंदासारखा चांगला असा छील माणूस ऐन तरुण वयात देशोधडीला लागला मंजुनाथ सुटला म्हणून रेखा बहिणी हादरली नाही ती चांगली खमकी निघाली तिच्या लेखी काही झालेलंच नाही ती पूर्वीसारखी स्थिर राहिली अविचलित शारदा वयानं वाढत होती तिचा विस्तृत भाल प्रदेश मंजुनाथ सारखा दिसायला लागला होता आणि मंजुनाथचे घारे डोळे सुद्धा रेखा धंद्याचं बघते आरामात राहते शिवानंद क्वचित कधीतरी घरी येतो पण येतो तेव्हा नश येत असतो असा पडतो की कुठल्या तरी, हो तरी फर्निचरचा भाग बनून जातो निर्जीव मग उर्मिला वहिनीला निघून जायला तात्कालिक कारण काय घडलं असेल या मंजुनाथाच्या जीवनात कौशल्या टिपणीस आली म्हणून मनु फिल्म मॅग्झिनमध्ये येणारं गॉसिपिंग अदनमदन वाचत होता कौशल्याबद्दल लिहून येत होतं पण खरं काय होतं ते त्याला मंजुनाथाच्या तोंडून ऐकायचं होतं आपल्याला मंजुनाथ बनवून खोटं काही सांगणार नाही असंही त्याला वाटत होतं पण बराच वेळ मंजुनाथ काही बोलला नाही उठून आत गेला व्हिस्कीची ट्रॉली घेऊन बाहेर आला दोन ग्लास भरले एक मनूच्या हातात दिला आणि मग बराच वेळ आपल्या हातातला ग्लास वाटोळा फिरवत राहिला आणि एकदम म्हणाला ई कौसल्या मला वाटतं माझ्या आयुष्यातली शेवटची दिस इज अ फायनल एपिसोड कौशल्या टिपणीसचे फोटो प्रसिद्ध होत होते दिसायला अतिशय देखणी बाहुलीच तिला चित्रपटात कामं मिळणार अशा बातम्या येत होत्या प्रत्यक्षात ती पाचगणीच्या ब्लूपर्ल क्लिनिकमध्ये नर्स होती मेंटल स्ट्रेससाठी मंजुनाथ दहा दिवस या खाजगी क्लिनिकमध्ये येऊन राहिला होता तेवढ्या काळात ती मंजुनाथच्या प्रेमात पडली मंजुनाथपेक्षा दहा एक वर्षांनी लहान असावी पण दोघांच्याही मनात तो प्रश्न चुकूनही आला नाही म्हणून विचारलं की ती सिनेमात कामं करणार नाही रे ती परफेक्ट हाऊसवाईफ आहे तिला अभिनयाची आवड आहे पूर्वी कुठं कुठं तिने हौशी नाट्य संस्थांमधनं कामं केली आहेत पण ती तेवढीच लग्न करून नवऱ्याला सांभाळण्यासाठी ती जन्माला आली आहे अरे उर्मिला सुद्धा तशीच जन्माला आली होती ना म्हणून न राहून पटकन विचारलं याच शब्दात नाही पण अशाच अर्थांच्या शब्दात मंजुनाथ तेव्हा उर्मिले संबंधी बोलला होता सात आठ वर्षांपूर्वी हे बघे अशी तुलना नाही करता येत कौशल्या जातीवंत नर्स आहे एखाद्याची जीवापाड काळजी घेणं त्याची सेवा करणं हा धर्म आहे तिचा मला वाटतं माझी ती उत्तम काळजी घेईल आणि मला अशा स्त्रीची गरज आहे नर्सचंही काम करणार ती नाही रे नोकरी करायची गरज काय तिने सुखात राहावं घरी माझी तैनात राखावी मनूच्या लक्षात आलं बोलता बोलता मंजुनाथ उर्मिला बेपत्ता झालीय हे विसरूनच गेला होता श्रोते हो पुढचा कौसल्या कादंबरीचा भाग उद्या संध्याकाळी पाच वाजता दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तोपर्यंत नमस्कार